वनवास प्रकाश नारायण संत यांच्या पुस्तकातली मैत्री भाग शेवटचा. दुसऱ्या दिवशी अण्णा कटकोळ त्यांच्या गावाला यमकन मर्डीला गेले. तिथं गावातल्या आखाड्यात जंब्या त्याच्या आजोबांशी कुस्तीचा सराव करताना सापडला. अण्णांनी कसा बसा त्याला आणला. पाठोपाठ आजोबा कटकोळही आले. आल्या आल्या त्यांनी अण्णांसकट सगळ्यांना परतायला सुरुवात केली. त्यांचा आवाज तर अण्णा कटकोळांच्या दुप्पट मोठा होता. जंब्याच्या सायकलच्या फेऱ्या सुरू झाल्या. आम्हाला सगळ्यांना जंबा नाहीसा कसा झाला हे समजून घ्यायचं होतं. आमच्या सबंध टीमनं वर्गणीच्या पैशातून डिंक लाडू आणि बेसन लाडू दिल्यावर त्यांना सांगितलं, काय नाही बे, पावसकरांच्या मधल्या खोळीला माळाय, त्यावर चढलो. विहिरीत पडलोच नाही. विहिरीजवळ मोठा दगड होता, तो उचलून विहिरीच्या काठावर ठेवलो. अण्णांना डुलकी लागल्यावर विहिरीत ढकलून दिलो आणि मीच ओरडलो, जंब्याचे अण्णा, जंब्या विहिरीत पडल्या बघा. मग थेट यमकन मर्डी गाठली. आम्हाला त्या थापा वाटल्या, पण तो म्हणाला, ऐका. मग त्यानं दोन वेगवेगळ्या आवाजात जोरात, जंब्या विहिरीत पडला बघा, धावा धावा, जंब्या विहिरीत पडला बघा, धावा धावा, असं म्हणून दाखवलं. एक आवाज मोठ्या पुरुषाचा आणि दुसऱ्या मुलाचा. ते आवाज ऐकताना जंब्या मायावी राक्षस नाही ना असं मला वाटायला लागलं. तर असा तो जंब्या कटकोळ. सायकलवरून जंब्या त्या ग्राउंडला एक फेरी मारून आला आणि म्हणाला, मी हंपायर व्हायला तयार आहे, पण मिसळीबरोबर एक बेसन लाडू आणि एक डिंक लाडू द्यायला पाहिजे. गुरुवारपेठ टीममधला एक मुलगा आपली टोपी डोक्यावरून काढून पुन्हा घट्ट बसवत म्हणाला, पण जंब्या, त्यांच्या टीमचा कॅप्टन एशी आहे, हार माऱ्या माऱ्या करता येते, एकदम हुंब, तुला काय? तो हुंब असेल तर मी डबल हुंब आहे. ते सोड, कॅप्टन कोण का असेना, बेसन आणि डिंक लाडू दिला तर आपण कोणाला ऐकणार नाही, एकदम घट्ट हंपायर. दोन्ही टीमचे कॅप्टन मग एक मिसळ आणि दोन्ही पैकी एक लाडू द्यायला तयार झाले. जंब्यानं त्याच्यावर जरा विचार केला. मग त्यानं आपली ती चगाकणारी सायकल झाडाला व्यवस्थित लावून ठेवली. हात पुढं करून तो म्हणाला, नाणेफेकीचं नाणं द्या. ते नंतर हंपायरच्या मालकीचं, दोन आण्यांच्या नाण्याचा नियम येतो, ते द्या. दोन्ही कॅप्टननी शिस्पेन्सिली माझ्याकडं द्या, टीमची नावात असलेले कागद माझ्याकडं द्या, मग नाणेफेक. टीमची नावं, नाणं आणि दोन शिस्पेन्सिली ताब्यात घेऊन तो म्हणाला, माझी सायकल झाडाखाली आहे, तिला कोणी जर हात लावला तर हंपायरिंग बंद, लाथा घालीन त्या वेगळ्याच, कबूल करा. सगळ्यांनी जोरात होय म्हटल्यावर त्यानं नाणेफेक केली. आमच्या टीमनं नाणेफेक जिंकली. एशीनं बॅटिंग मागितलं. एशी नाणेफेक जिंकल्यावर नेहमीच बॅटिंग मागायचा. त्याचं साधं सरळ सोपं कारण म्हणजे आपण आधी बॅटिंग केली की मग दुसरी टीम काही मॅच सोडून कुठं जात नाही, आपण मारामारी करून केव्हाही जाऊ शकतो. आमची बॅटिंग सुरू झाली. आमची अर्धी टीम झाडावर चढून बसली, उरलेली पारंब्यांवर लटकायला लागली. तेवढ्यात आईस फ्रूट विकणारा ममद्या तिथं आला. मॅच चालू झाल्यावर बॉल नसला तरी चालेल, पण ममद्या तिथं पाहिजेच. त्याच्याकडच्या मोठ्या थर्मासमध्ये आईस फ्रूटच्या रंगीबेरंगी काड्या असायच्या. थर्मासचं बुचाचं मोठं झाकण थोडंसं वर करून तो आतल्या काड्यांचे रंग दाखवायचा. थर्मासची पाऱ्यासारखी बाटली आणि तिच्यावर दिसणारी ती आईस फ्रूटची गर्दी पाहून डोळ्यावर गार पाण्याची पट्टी ठेवल्यासारखं वाटायचं. दोन पैशाला एक कांडी, खिशात दोन पैसे असले की खेळायला जोर यायचा. ममद्या आल्यावर बरीच पोरं झाडाखरी आली. हंपायर सुद्धा एक दांडी घेऊन गेला. मॅच सुरू झाल्या झाल्या पांड्या सदलगेकरची दांडी उडाली. नो बॉल होता, तो म्हणाला. नो बॉल होता, असं तो परत ओरडला. आम्ही ओरडण्यात तयार झालो होतो. आम्ही लगेच ओरडायला लागलो, पार्शियलिटी हंपायर, पार्शियलिटी हंपायर. म्हणजे काय आम्हाला माहित नव्हतं, पण हंपायरनं काहीतरी चूक केली आहे, तो गाढव आहे, असं काहीतरी अर्थ असावा असं ककमाऱ्या म्हणाला. एशी म्हणाला की हंपायरच्या नावानं भजन करा. आम्ही लगेच हंपायर महाराजांच्या नावानं भजन सुरू केलं. म्हणजे एका पोरानं जोरात ओरडायचं, हंपायर महाराज की,
बाकी सगळ्यांनी ओरडायचं घुक. भजन सुरू झाल्यावर हंपायर झालेली पोरं घाबरायची आणि पुढच्या खेपेला एखादा पुरगा आउट झाला तर आउट द्यायचे नाही. मग विरुद्ध टीमची पोरं भजन सुरू करायची. हंपायरिंग करायचं म्हणजे धोक्याचंच काम होतं. आम्ही भजन सुरू केल्यावर जंब्यानं आमच्याकडं पाहिलं पण नाही. पांड्यानंतर कपम्या जोर जोरात खेळायला लागला पण मध्येच त्याच्या बॅटला कट लागून बॉल उंचवडाला. त्याच्या विकेट किपरनं तो जेल घेतला. जंब्यानं बोट वर करून हात उभाच ठेवला. आउट, कपम्या म्हणाला. बॅटला खडा लागला, कट लागला नाही आईच्यान. खरं म्हणजे आम्हा सगळ्यांना चेंडू बॅटला लागून उडालेला सरळ स्पष्ट आणि नीट दिसला होता. हंपायरनं बोट वर करायच्या आधी पांड्या ओरडला सुद्धा, कपम्या मेल. पण कपम्या भांडायला लागल्यावर आम्ही भजन जास्त जोरात सुरू केलं. गुरुवार पेठेतली बरीच उन्हाळ पोरं तिथं आली होती. त्यांनी हंपायर महाराज की जयचं भजन सुरू केलं. एशी खेळायला आल्यावर मग चिडाचिड सुरू झाली. एशीनं रना काढायला सुरुवात केली. मग नंतर त्याच्या कॅप्टननं कळस करणं टाकलेला एक बॉल एशाच्या पायावर आपटला. कळशा हंपायरकडे पाहून ओरडल्यावर जंब्यानं हात वर करून बोट ताट ठेवलं. तोपर्यंत एशी धाव घेऊन पलीकडे गेला सुद्धा होता. एशी ग्राउंडवरनं हलेना, जंब्या बोट खाली करीना आणि आम्ही हंपायरच्या ऐवजी जंब्या महाराजांच्या नावानं भजन सुरू केलं. ग्राउंडवर जंब्या आणि एशी स्टंप शेजारी मातीत लोळताना दिसायला लागले. माऱ्या माऱ्या सुरू झाल्या. इतर पोरं पळून गेली. आम्ही तुकाराम महाराजांसारखं भजन सुरू ठेवलं आणि बाकीचं सगळं विसरून गेलो. जोशींचा टिंब्या आणि मी जंब्या महाराज की म्हणत होतो आणि तो घुक. सगळीच्या सगळी पोरं एशी सकट पळून गेलेली आम्हाला माहीतच झालं नाही. एवढ्यात माझ्या शर्टची कॉलर एकदम घट्ट होत गळ्याभोवती आवळली गेली. जंब्याची आणि एशीची मारामारी संपली होती. जंब्या आमच्या मागं येऊन उभा होता आणि त्यानं आमची कॉलर पकडली होती. मला बोलायलाही येईना एवढ्यात त्यानं आम्हाला एक एक थप्पड लगावली. टिंब्याचं मला माहीत नाही पण एक थप्पड बसल्याबरोबर मला वाटलं की माझ्या हनुवटीपासून कानापर्यंतचा भाग सुटून खाली रस्त्यावर पडलाय. मला त्या जन्मभर काहीही खायला प्यायला येणार नाही बोलायची तर गोष्टच वेगळी. मी घाबरून खाली बसलो. हातानं उजवा गाल चाचपडून पाहिला. तिथं काही नाहीच असं मला वाटलं. मी ओरडणार होतो एवढ्या जंब्या म्हणाला, अजून प्रत्येकी दोन थपडा हाणणार आहे, आत्ता हाडू का नंतर? नंतर, मी म्हणालो. ते म्हटल्यावर मी आधी ओरडलो आणि मग हसलो. ओरडायचं कारण म्हणजे कानात कळ गेली आणि हसायचं कारण म्हणजे हनुवटीपासून कानापर्यंतचा भाग ठिकाणावरच होता. बोलायला येत होतं, खाण्यात काही अडचण येणार नव्हती. उरलेल्या दोन दोन थपडा तुम्हाला लागू, तो म्हणाला. म्हणजे त्या दोन थपडा तो आम्हाला केव्हाही कुठेही मारणार, कारण असो का नसो. दुकानात पैशांची उधारी असते तशी ती थपड्यांची उधारी जंब्याकडे चालायची. के पांडुरंगच्या नावावर जंब्याकडे सात थपडा होत्या. जंब्या दिसला की तो मागच्या मागं पळायचा. आमच्यावरही आता पळायची वेळ आली. दोन थपडा लागू. परवाच शाळेत सरस्वतीची प्रार्थना झाल्यावर जंब्यानं मंगळवार पेठेतल्या मदन चिक्कोडीच्या थोबाडीत काही कारण नसताना ठेवून दिली. का मारलंस असं तो म्हणाला तेव्हा जंब्या म्हणाला, मागच्या गणेश चतुर्थीच्या वेळी मला हसलेलास तेव्हाची थप्पड होती ही.